काय जबरदस्त बॅटचा फ्लो आपण बघितला, मोठ्या बॅकलिप निघतात आणि सुमित अशा पद्धतीने नेहमीच खेळत असतात. स्पेशली पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणं हा तो उद्दिष्ट असतो. आणि पहिला चेंडू जसा समोर आला तसाच पाठवला स्क्वेअर लक्ष्यावरून. पुन्हा एकदा दीपेश, हा देखील त्या दिशेने सेम रिझल्ट, थोडासा खालून गेलाय पण मिळतील 6 धावा. पुन्हा एकदा दिपेश ओवर दी विकेट, सुमित सुमित भोईर साठी, हा देखील त्या दिशेने आणि पुन्हा एकदा तिन्ही फटके आपण बघितले, तिन्ही त्या दिशेने जरूर गेले. पण पहिला जो षटकार होता तो भरपूर लांब होता, दुसरा षटकार जो होता तो त्याच्यापेक्षा थोडासा जवळ पडला चेंडू, आणि हा तिसरा आपण बघितला एकदम पॅरलल होता, हा अगदी सीमारेषेच्या जस्ट थोडासा बाहेर पडलाय. म्हणजे तीन फटके आपण बघितले एकाच सारखे, पण तिघांमध्ये आपण बघितले तर जे पॉवर टायमिंग होतं थोडंसं वेगवेगळं बघितलं, पण रिझल्ट मात्र सारखा येतोय. 18 धावाल्या, 3 चेंडू 3 षटकार. सुभाष पाटील यांचं पुनश्च आगमन झालेलं आहे, स्वागत आहे सुभाष पाटीलजी आपलं. यावेळेस मात्र ऑफ स्टंप वरती हा चेंडू, जेलची शक्यता, जेल टिपलाय निशानने, आणि अशा प्रकारे 3 चेंडू 3 षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू दीपेशने ऑफ स्टंपवरती पिच केला होता आणि ड्राईव्ह करण्यासाठी खरं तर इथे प्रवृत्त केला सुमित भोईर यांना, पण टायमिंग नाही झालं. आणि अशा प्रकारे 3 चेंडू 3 षटकार लगावल्यानंतर फलंदाज सुमित भोईर बाद होत आहेत मैदानावरती पहिल्या विकेटचं बदन दिवा संघाच्या. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, नक्कीच पेशाने ॲडव्होकेट देखील आहेत, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. पण या सगळ्या गोष्टी करत असताना क्रिकेटवरचं प्रेम कधी ढळू दिलं नाही या व्यक्तीने. हा चेंडू अपील अलकसं झालं आहे, गुड बॉल, गुड बॉलिंग, गुड कम बॅक. 3 चेंडू 3 षटकांनंतर दीपेश कम बॅक करतोय. आदेश बघत ज्याप्रमाणे आपण आनंदाला बघतो की फार कमी वेळ असतो आनंदाकडे काठीसाठी खेळण्यासाठी, तसंच कधी कधी अजूनमधून जसा वेळ मिळतो तसा आनंद उतरतो, तसं त्याच पद्धतीने आदेश भगत यांना आपण बघत असतो. फार कमी मैदानावर दिसत आहेत कारण वेळ फार कमी असतो, पण अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आम्ही बघितलं की स्ट्रेट बॅटने खेळणारा, मेरिटवरती बॅटिंग करणारे बॅटर कोण असतील तर आदेश भगत, आणि नेहमीच या खेळाडूने इम्प्रेस केले. दीपेश, हो सुंदर चेंडू होता दीपेशचा, आणखीन एक डॉट बॉल, काय लाजवाब कम बॅक आहे बघा. 3 चेंडू 3 षटकार आले आणि पुढच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही व एक विकेट मात्र प्राप्त केलाय. चांगलं कम बॅक, दबाव होता, प्रेशर होता, दबावाला जुगारलं न डगबगना तिथून पुन्हा कम बॅक केलं. खरं तर आपण बघितलं की 3 षटकारानंतर दबाव पूर्णपणे कुठल्याही गोलंदाजावरती येत असतो, पण जिथे ज्या फलंदाजाने 3 षटकार मारले त्याला बाद केलं आणि तिथून तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा वाढला दीपेशचा, आणि पुढचे 2 चेंडू डॉट फेकलेले. 18 धावा धावफलकावरती आपण बघताय, आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक 2024, अत्यंत सुंदर असं आयोजन. आज चेंडू कवरच्या वरून खेळत आहेत, इनफील्डच्या वरून पाठवलाय, क्षेत्ररक्षक धावतायत धावतायत धावतायत, पण नाही अडवता आलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा चौकार.
खेळाडू पुन्हा एकदा यावेळेस बॉलिंग मार्क सोमनाथ. चेंडू अलंग द ग्राउंड गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, पहिलीदा वेगाने घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते, क्षेत्ररक्षक मयुरेश होते आणि मयुरेशने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. पण एकच जावेल धावसंख्या धावबल कधी बघतो आपण, एकूण झाले ते 23 जावा. षटक्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्या आणि त्या देखील 18 3 चेंडूमध्ये आल्या पहिल्या. पण सुमित भोईर जसे बाद झाले, ही धावांची गती जी फार वेगाने आपण बघितली ती कुठेतरी मंदावली. हा चेंडू यावेळेस सलीम डॉपच्या दिशेने येतोय. आणखीन एक डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती आपण बघतोय 23. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, अध्यक्ष चषक देखील सुरू आहे. आपण बघितलं उद्यापासून ओम माताडेश्वर चषकाचा देखील प्रारंभ होईल सप्रा मैदानावरती. त्याचबरोबर रवींद्र संत यांची स्पर्धा उद्यापासून सुरू होते कोळेगावची, ते देखील कोळेगावच्या मैदानावरती. आणि त्यानंतर 2 दिवसाने सुरू होतोय क्रिकेटचा रणसंग्राम वर्ल्ड कप, अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक 2024. या दरम्यान ओतृच्या रूपाने एक धाव येते, आणखीन 2 धावा मिळतात. धावसंख्या 25 धावफलकावरती आपण बघतोय. षटक्रमांक दुसरं प्रगतीपथावरती 7 आत्तापर्यंत आल्यात 4 चेंडूमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आदेश बघत पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येत आहे. बॉलिंग मार्कवर सोमनाथ गायकर अत्यंत अनुभवी. ओ लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डोळ्यावरती सूर्याची किरणं आली आणि सूर्याची किरणं इतकी तेजस्वी असतात, प्रखर असतात की किती मोठा व्यक्ती असू दे, किती फिट व्यक्ती असू दे, सूर्याची किरणं डोळ्यावरती आलं की अंधार आपोआप डोळ्यावरती येतो. आणि आपण बघितलं की क्षेत्ररक्षकाने डोळे लगेचच बंद केले, मान फिरवली, अन्यथा खूप त्रास होऊ शकला असता. आणि त्या तेजाकडे बघण्याचं सामर्थ्य आपण बघितलं तर फक्त हनुमंताकडे होतं, ज्यांनी त्याला गिळकृत केलं होतं, गिळलं होतं लहानपणी, असं आपण बऱ्याचदा ही कथा ऐकलेली आहे. 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. कारण चेंडूची पिचिंग आपण बघितली लेग स्टंपवरती आणि तो पडल्यानंतर मागे आला, लेग स्टंप सोडून वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 32. सुंदर फटका होता, षटकार ऑफ साईडला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण बघितला. आदेश भगत यांच्या बॅटमधून ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र षटक संपल्याचा पंचांचा इशारा. आणि अशा प्रकारे 2 षटक धावसंख्या धावफलकावरती 32, 19 धावांची गती 16.00. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, या ओव्हरमध्ये 14 आल्या. एक विकेट गमावलेला आहे दिवाने आणि तो विकेट म्हणजे सुमित भोईर यांचा, ज्याने 3 चेंडू 3 षटकार लगावले होते. आणि असं वाटलं होतं की एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतायत, पण 4थ्या चेंडूवरती बाद झाले आणि तिथून मात्र थोडंसं कमबॅक जगदंब वाकळांचं. तर नाव कतरा संघ मैत्री 11, जगदंब वाकन या नावाने हा संघ खेळतोय. आणि बी नावाने खेळत एक दहशत निर्माण केलेली आपण बघतायत. गोटेकर बी, त्यानंतर आपण बघितलं तर भावाळे बी, त्यानंतर आपण बघितलं तर का तर गोरसे बी, वडवली बी. आणि स्क्रीनमध्ये बघू शकाल हे सगळे आमचे लाडके मान्यवर जे वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी भेट देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये आपण बघू शकाल अविका महादेजी या गावचे जावई आहेत, नेदुडणे गावचे आदरणीय जयंता जयेंद्र काळन देखील आहेत, व इथं सगळे मान्यवर आपण गणेश मात्रे देखील आहे त्या ठिकाणी आपण बघू शकाल. आणि मलंगड मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत. ही सगळी मंडळी आपण बघताय जे राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील सगळे दिग्गज मंडळी आपण अगदी पहिल्या दिवसापासून बघितलेली आहे. पण क्षेत्र कुठले असू दे, पण क्रिकेट हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे. आणि त्यामुळे प्रत्येकजण धनाजी पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या स्क्रीनवरती आपण बघू शकाल ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती हे मान्यवर भरपूर संख्येने उपस्थिती बघायला मिळते. नक्कीच आपण आहोत अंतारली गावामध्ये आणि एक नवीन मैदान तयार करण्यात आलेलं आहे. एका बाजूला सिमेंटचे उंचच्या उंच ही जंगलं उभी झालेली आहेत, सिमेंटचे टॉवर तुम्ही बघताय. तर डाव्या बाजूला अजूनही निसर्ग जपला गेला आहे, पण काही वर्षात हे सारे काही लुप्त होईल यात तीळ मात्र शंका नाही.
कारण बदल ही काळाची गरज आहे. आणि आपण बघितलं तर नक्कीच आपल्या जमिनी आपल्याकडनं विकत घेतल्या जातात, तिथे टॉवर्स उभे केले जातात आणि त्याच बिल्डिंगमधून जाताना आपल्याला रोखलं जातं. पण इथून कोण रोखणार मैदानावरती दीपक भगतने मात्र इथून हा षटकार ठोकलाय. फर्स्ट टाइम देखा तुम्हें आज आमचे विजय मुकाशी थोडेसे रोमॅन्टिक मूडमध्ये. हो सुंदर चेंडू यावेळेस मात्र बिपिन पाटील षटकाराने इथून डावाची सुरुवात केली होती दीपक भगत यांनी, पण त्यानंतरचं चांगलं कमबॅक. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण, एकूण झाले ती 38 धावा झाल्यात. कमेश आमच्या सोबत आहेत जे ॲडव्होकेट आहेत आणि एक ॲडव्होकेट आपण बघू शकाल क्रीजवरती बॅटिंग करतायत. हवेता चेंडू, प्रयत्न खूप चांगला झाला. क्षेत्ररक्षक निशांत होते नक्की. ट्वेल्थ मॅन बघा, थोडंसं कन्फ्युजन आहे, लहान आहेत ट्वेल्थ मॅन, मध्येच सांगतात निशांत, मध्येच सांगतात मयुरेश, हरकत नाही. कारण बऱ्याच जणांची जी बॉडी आहे, बॉडी आपण लँग्वेज म्हणा किंवा देही असती ती सारखी असते, त्यामुळे कन्फ्युजन होतं. हा चेंडू लॉंगनच्या दिशेने पाठवलाय सीमारेषेच्या पार, षटकार. त्यानंतर ओळू आपण सत्कार समारंभाकडे. अविकजी महादेव या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि हा सन्मान इनिंग झाल्यानंतर आपण सन्मान कव्हर करणार आहोत. थोड्या मॅचकडे 3 ओव्हर नंतर चेंडू ड्राईव्ह केला यावेळेस लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतात वेगाने. तोपर्यंत या दोन धावा पूर्ण करतात. तिसऱ्या धावीचा मानस आहे, काकाला हवी होती धाव पण आदेश यांचा होता नकार. आणि या दोन धावीने धावसंख्या धावबोल कधी बघतो आपण, एकूण झालेली आहे ती 48 धावा. आणि चौथ्या षटकाला झालाय प्रारंभ. किती टोटल इथून उभी केली जायला प्रश्न. मागच्या ओव्हर मॅचमध्ये आपण 39 धावा बघितल्या होत्या केवळ. पुढे आले, फ्रंट फुट वरती पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. धावीचा प्रयत्न सफल होईल कारण तिथे झालेले मिस फील्ड, क्षेत्ररक्षक होते मयुरेश. आणि या दोन धावा येत आहेत, दोन धावीने धावसंख्या धावपल करती बघता पण 56 धावा झाल्यात. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती, सोपं काम नसतं विदाउट प्रॅक्टिस मैदानावरती उतरणं, इतकं सोपं काम नसतं. केवळ तिथे मग अनुभवपणा लावा लागतो. हो लेग स्टंपवरती हा चेंडू होता, पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय, वाईडने एक धाव येईल. 57 धावा, चौथं षटक सुरू असताना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतीला ही चौथी मॅच आपण बघताय. आणि आज मकर संक्रांत चषकमध्ये प्रेक्षणीय मॅच असणार आहे, मलंगड वर्सेस डोंबिवली अशी मॅच असणार आहे. पण बऱ्याचदा मलंगड डोंबिवलीला पराभूत करून गेले, बऱ्याचदा हे घडलेले 4-5 वेळा त्यांनी हरवलेले आणि 2-3 वेळा आपण जिंकलेलो आहे. पण शेवटी आपण आहोत एकाच जिल्ह्यातलेच, एकाच विभागातले,
फक्त एक मनोरंजन म्हणून आपण या मॅचेस आयोजित करत असतो. 57 धावा हो, आणखीन एक डॉट. आणि रायगड आणि ठाणे मॅच आता परवडण्यासारखी नाही राहिली. खरं तर आता पैसे दिले तरच खेळाडू येत आहेत. आदर्श ट्रॉफी धानिवलीमध्ये 1,00,000 खर्च केला एका मॅचसाठी. 60,000 रायगडच्या टीमने घेतले, 30,000 ठाण्याच्या टीमने घेतले, वरून 5-6,000 रुपये बक्षीस आणि 5-10,000 रुपये त्यांचं जे काही जेवणाची सोय. ओहो, उडवलाय पण झेल होईल का? मयुरेशने टिपला झेल आणि अशा प्रकारे आदेश बघत डगआउटच्या दिशेने जाताना आपण बघू शकाल स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने झेल पकडल्या बघू शकाल. गुड कॅच, गुड कॅच. न्यू बॅटर मैदानावरती एंटर होत आहेत सूरज सौते. यंदा सूरज सौतेने काय जबरदस्त पराक्रम केलेले. मानस बॉलिंग मार्क वर, मानस मानसच्या अगेन्स्ट चौकार ठोकण्याचा मानस इथे दाखवत असताना चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावपळ कधी बघतोय आपण 61 धावा. चांगल्या स्थितीमध्ये दिवा संघ. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि व्हाईटच्या आधाराने एक धाव. धावसंख्या 62. एकूण 3 विकेट गमावलेले. ऑन साईडला टर्न केलंय, फक्त दिशा दिली आहे, गॅप मध्ये पाठवलंय सीमारेषे बाहेर चेंडूला 4 धावांसाठी. अवकाश गंगे देखील आपण जाऊ. 19 धावा झाल्या 66. हो, कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप मागे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. इथून 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर होतोय. 3 धावाही पूर्ण केल्यात आणि 4थी धाव इथून पूर्ण होणार का? नाही झाली. आणि अशा प्रकारे या 3 धावेने 19 धावसंख्या धावपळ कधी बघतो आपण झाली ती 69 आणि 1 विकेट आताही गेल्या. एकूण गडी बाद झाल्यात मैदानावरती आपण बघताय 4 विकेट. बाद होणारे बॅटर आपण बघितलं आधी. सुमित भोईर बाद झाले, 3 चेंडू 3 षटकार ठोकले, 18 बाद झाले. त्यानंतर दीपराजला आपण बाद होताना बघितलं, 5 धावांचं योगदान दिलं. आणि आदेश भगत यांच्या खेळीमध्ये आपण बघितलं किती धाव आले तर मला कामे सांगतील. हो हो, हा चेंडू कुठे उचलला आहे बघा काय घडलं. चेंडू वाईट तर होताच पण हा चेंडू कुणालाही अडवता येऊ शकला नाही. त्यामागचं कारण तिथे कुठेतरी खड्ड्यात किंवा एखाद्या दगडावरती हा पडलाय आणि खूप जास्त उसळलाय. आणि 1+4 एकूण धावा मिळतील आपण बघता. त्यावेळेस झाल्या त्या 74 धावा. विकास चौथे नॉन स्ट्राईक येणलाय. स्ट्राईकला काका. बॉलिंग मार्कवर मानस भोईर पुन्हा एकदा. हो, सुंदर चेंडू होता.
लेग स्टंपवरती पडल्यानंतर बाहेर निघतोय. आउट स्विंगर आपण बघतायत जो उजव्या हाताच्या फलंदाजाला इन स्विंगर ठरला असता, पण इथून आपण बघितला अगदी काकाच्या समोरून तो बाहेर काढलाय. गुड बॉलिंग. संख्या 74 पुन्हा एकदा मानस. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या वरून पाठवला सीमा बाहेर, षटकार. बघूया शेवटचा चेंडू आहे, 80 धावा झाल्यात. दिवाने रेकॉर्ड प्रस्थापित केला आजच्या दिवसामध्ये, 80 धावा. सांगी काय जबरदस्त बॅटिंग, आधी सुमित भोईर, त्यानंतर आदेश भगत, आणि आता मात्र काकाला आपण बघतोय, दीपक भगत उर्फ काका. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गॅप आहे, पहिली धाव वेगाने घेतलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक आले होते डीप कव्हर वरनं, तोपर्यंत या 2 धावा. आणि अशा प्रकारे दिवा संघाची एकूण डाव संख्या धावफलकावरती 82 आणि 83 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे विजयासाठी मैत्री 11 जगदंब वाकण ब संघाला. या दरम्यान काही सन्मान आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण राजेश माद्रे यांचा सन्मान करणार आहोत, जे मलंगड मोर्चा अध्यक्ष मलंगड मोर्चाचे. तर धनाजी शेठ अंतरली यांना विनंती करून राजेश माद्रे यांचा आपण सन्मान या मंचावरती करायचं आहे. तर या मान्यवर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आणि नक्कीच तिथे आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते कव्हर करता येईल स्टेज. तर राजेशजी माद्रे मलंगड मोर्चा अध्यक्ष, आई भवानी शक्ती दे आणि मलंगडाला मुक्ती दे असं आपण दरवर्षी ही घोषणा देत असतो. या मलंगड मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय राजेश म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना, त्यानंतर अविक महादेव त्या ठिकाणी आहेत, जे जावई आहेत आमच्या या गावचे, त्यांचाही सन्मान. धनाजी शेठ यांना विनंती करणं आपण तिथेच थांबा, आणि आपल्या शुभाशा आपण हे सगळे सन्मान आपण कव्हर करायचे. अविक महादेव आणि जावई म्हणले की खूप लाडाचे असतात, आणि जावयांची जर एकदा सासूरवाडीत आले की जो मानपान सन्मान होतो तो नेहमीच बघण्यासारखा असतो. तर अविक महादेव यांचा सन्मान धनाजी शेठ अंतरली यांच्या शुभ हस्ते होत असताना, यानंतर जयेंद्र मोहन काळन यांनाही विनंती करून हेतुडणी गावचे, आपणही या, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल धनाजी शेठ यांच्या शुभ हस्ते. जयेंद्र मोहन काळन तर जयेंद्र मोहनकाळ यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर अंकलेश हे देखील त्या ठिकाणी आहेत, तर मान्यवर रजा घेत आहेत, आणि नक्कीच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया, ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या अंतरली चषक 2024 स्पर्धेमध्ये दिला, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचं पुनश्चा मनापासून आभार. तर हा सन्मान या ठिकाणी झालेला आहे जयेंद्रजी काळन यांचा, आणि वळूया आपण द्वितीय सत्राकडे, ऐकूया धावते वळण करण काळन यांच्या आवाजात. धन्यवाद.
मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतारली चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये गणेश कृपा दिवा विरुद्ध मैत्री 11 जगदंब वाखन ब मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये 82 धावा. आदेश भगत पुन्हा एकदा त्या रंगात आपल्याला पाहायला मिळाले. 18 धावा त्यांचा बॅट मधून, 2 षटकार आपण बघितले होते. सुरुवातीला सुमित भोईरचे 3 षटकार आणि त्यानंतर मधल्या फळीमध्ये दीपक भगत काका. सूरज चौथ्याचा चेंडू, हार्ड लेन बॉल होता, ऑनसाइड लॅटर्न खेळण्यात आलाय. सोमनाथचा बॅट मधून दुसऱ्या डावाचा पहिला चौकार. सोमनाथ गायकर, गुरुनाथ गायकर आघाडीची जोडी. ऑनसाइडच्या टीपमध्ये मिडविकेट आपण बघतोय आणि टीपमध्ये लॉंग ऑफला तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतोय. सूरज चौथे इनसाइड आउट चांगला फटका आहे. कव्हर पॉइंटचा वरतून गॅपमध्ये बॉल चाललाय. सेकंड बाउन्स आणि चेंडू सी मारेचा पार करतोय. दुसरा चौकार. हेदुडने विरुद्ध मोठी देसाई या पुढची मॅच आहे. दोन्ही संघांच्या कर्णधार टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. हेदुडने विरुद्ध मोठी देसाई. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 8 वरती, 2 चौकार लागोपाठ. ऑन साइड ला उडवला, मिस टाइम आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून फिल्डर अनिकेत येतोय. वळण घेतले बॉलने, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चालला अनिकेत. डीप मधून मुकेश धावतोय, आतमध्ये ढकललाय पुन्हा एकदा. आता उचलून थ्रो करण्यात येईल. 4 कॉल आणि पाहता पाहता 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अडवून फायदा झाला नाही. 4 धावा धावून पूर्ण करण्यात आला फलंदाजांकडून. तिसरा म्हणता येईल लागोपाठचा चौकार. 2 चौकार आलेत आणि त्यानंतर 4 धावा. धाबा फलकावरती आपण बघतोय 12. बरेचसे सिनियर्स प्लेयर्स आज तुम्हाला जरूर या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदेशी भगत यांना आपण बघत आहोत. या टीमला सध्या लीड करत आहेत त्यांचा मागून. दिवा संघाचा परफॉर्मन्स मकर संक्रांत चषकामध्ये लाजवाब राहिला होता. पहिली मॅच मला आठवते 80 रन्स त्यांनी चेस केला होता. बॅटचा चेहरा उघडला, बॅकवर्ड पॉइंट मध्ये रेस लागली आणि चेंडू सी मारेचा पार करतोय. सलगचा 4th चेंडू ज्यावरती येतोय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर पुढच्या 4 चेंडूंवरती 3 चौकार तर एका चेंडूवरती 4 धावा. धावून पूर्ण म्हणजे 4 चौकारच म्हणूयात आपण. 16 धावा धावा फलकावरती आहेत. डीप मध्ये मिडविकेटला फिल्डरला सरकवता, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डरला सरकवता. स्ट्रायकर बॉलर आहे सूरज. आकाश वारेकरच्या अनुपस्थितीमध्ये सूरजची जबाबदारी वाढते तितकीच दीपकवरती जबाबदारी वाढली असेल ऍज अ बॉलर म्हणून. दुसऱ्या डावामध्ये उडवला स्क्वेअर लेगला चेंडू डीप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतात 6. 4 चौकारांबरोबर आलाय दमदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संबंध. स्कोअर अजून 22-83 चेस मध्ये हवी तशी सुरुवात. मैत्री 11 जगदंब वाखनची 22 धावा नाबाद. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रॉयल ब्रदर्सचे फार्म हाऊसचे ओनर मनोज दादा पाटील यांच्याकडून 1000 विकेट हॅट्रिकसाठी दिवाचा गोलंदाजाने पारितोषिक. पण सध्या आपण बघतो ऑन साइडला आलेला षटकार. लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार.
मैत्री इलेव्हन जगदंब वाकरन बचे पुरस्कार देईन. रोशन दादा पाटील मैत्री फार्म हाऊस शोनर त्यांच्याकडून 1000 त्यांनाही मिळतील फलंदाजांना. 3 चौकार 3 षटकारांसाठी. मात्र सोमनाथ गायकर सोबत गुरुदासी आता अटॅक करतोय. काउंटर अटॅक मॅनशी बदलला 83 चेस मध्ये पहिल्या 7 बॉल मध्ये 28. दीपक लाईन खराब ऑन साइड ला हुक केलाय लॉंग लेग सीमार एसेचा बाहेर आणखी एक धमाका षटकार. लागोपाठचा 2 षटकारांनी दाव फलकावरती 34 धावा. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट डीप मध्ये मिड ऑन लात मध्ये लॉंग ऑफला बाहेर ठेवलंय. बरीचशी चर्चा गोलंदाजा सोबत करण्यात येते. ट्रॅक आता चेंज केलाय गुरुनाथ गायकर साठी. 2 षटकारांनंतर दीपक पुन्हा करतोय फाईन लेगचा वरतून डी फाईन लेगला क्लिअर करेल. येत्यात पुन्हा 4 धावा. षटकार चौकारांमध्ये डील करतात. आतापर्यंत चौकार या डावामध्ये 5 आलेले आहेत. षटकार आपण बघतोय 3. काय बॅटिंग करतात दोघही गायकर ब्रदर्स. 83 चेस मध्ये दाव फलकावरती आपण बघतोय. दावा झालेल्या 38 इक्विशन जर तुम्ही बघितलं तर बॉल शिल्लक आहेत अजून इथे 21 आणि 21 चेंडूंमध्ये. माफ करा 21 चेंडू 41 ची गरज. डाऊन द ग्राउंड लॉफ केलाय लॉंग ऑफ फिल्डर बॉल वरती पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो आलाय. संधी इथे होती पण गुरुदास थांबतात पुन्हा एकदा नॉन स्ट्राइकिंग एंडला. चांगला कॉल सोमनाथ गायकरचा पाहायला मिळाला. सिंगलने धावा संख्येला पुढे नेत असताना 39. आतापर्यंत 83 चेसमध्ये रिक्वायर्ड मेंटेन करत असताना आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या मैत्री इलेव्हन जगदंब वाखरण बर्डच्या दोन्ही सलामी वीरांना. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला मिड विकेटला फिल्डर ठेवलेला आहे डीपमध्ये. लेट कॅट पॉइंटला फिल्डर सूरजने कॅच सोडले आणि चेंडूही सोडला गेलाय मागे बॅकवर्ड पॉइंटला. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. फॉर्टी 43 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावा फलकावरती. तर इक्विशन आपण बघूयात. 40 अजूनही गरज. बॉल शिल्लक आहेत ते 19 चेंडू 40 धावा. हे समीकरण त्याचं कारण पहिल्या 11 बॉलमध्ये खूप चांगली बॅटिंग. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल चाललाय. चेस मोठी फिल्डर धावतोय चेंडूही धावलाय गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 2 चेंडू एक डॉट आला एक सिंगल त्या व्यतिरिक्त षटकार चौकार 3 षटकार आणि आपण बघितलेले ते 7 चौकार आतापर्यंत येत असताना दोन्ही फलंदाजांचा बॅटमधून 47 ची पार्टनरशिप. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 36 धावसंख्येची गरज आहे मैत्री इलेव्हन जगदंब वाकन बी ला गणेश कृपा दिवाच्या विरुद्ध. अनिकेत हो खूप चांगला चेंडू थर्ड मॅन मध्ये खूप चांगली फिल्डिंग करण्यात आलेली. मला आठवतं षटक मकर संक्रांत चषकामधलं 12 चेंडू 13 ची गरज असताना अनिकेतने फक्त 3 धावसंख्येचं षटक टाकलं होतं आणि आता तीच किमिया करावी लागेल त्याला या मॅच मध्ये. ब्रेक थ्रू ची गरज आहे गणेश कृपा दिवाला.
आतमध्ये आला होता डीप मध्ये फिल्डर सूरज येतोय पण चेंडू सी मारेसेचा बाहेर. आणखी एक चौकार गुरुदास गायकरचा बॅट मधून. सुंदर पण सध्या बॅटिंग काय सुरू आहे. गायकर ब्रदर्स पुन्हा पंच करतोय पुन्हा गॅप मध्ये चालला बॉल. सूरज फार वेगाने चेंडूवरती फिल्डिंग चांगली थ्रो चांगला एकच जाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय तो सध्या 52 धावा अजूनही 31. धावसंख्येची अजूनही गरज आहे मॅच मधले चेंडू शिल्लक 15. स्विचचा प्रयत्न केलाय बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर झाडाला लागलाय. दिवा संघाने आणखी एक 12वा प्लेअर सध्या मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. संधी असेल अंपायर्सकडे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जाऊया थर्ड अंपायरकडे डिसिजन काय असेल पाहूयात. दिवा संघाचा 12वा खेळाडू तो झाड मैदानाच्या आतमध्ये त्याने स्टॉप केलं चेंडूला त्यानंतर उचलून थ्रो केलं. स्ट्रायकिंग एंडला संधी होती. या फ्रेममध्ये आदेश बघत तुम्हाला बॅकिंगला आलेले फिल्डर पाहायला मिळत आहेत. विकास थ्रो येतोय बॅट अजूनही आली नाही आता आलेली आहे. चेंडू आलाय आदेश बघत त्यांचा हातामध्ये बॅट हवे मध्ये चेंडू चाललाय स्टंपच्या दिशेने बॅट येते. थर्ड अंपायर निरंजन सावंत सर सध्या तरी क्षणचित्र बघत आहेत. क्लोज आहे डिसिजन. झूम अल्ट्रा स्लोमो मध्ये पुन्हा आपण बघूयात. आउट आहेत हवेमध्ये बॅट होती आणि योग्यरित्या बेल सोडली स्टंप वरून. सो आदेश भगत यांचं कौतुक करायला हवं सूरजचं कौतुक करायला हवं. पहिला धक्का दिलाय तो मैत्री 11 जगदंबा वाकंबीला.
टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय धावा 53, अजूनही 30 धावसंख्येची गरज, तर चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते. चौदा चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सोमनाथच्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये साईनाथ गायकर. सूरजचं कौतुक करायला व योग्य थ्रो आला आणि त्यानंतर आदेश बघत ऍक्शन मध्ये होते. ऑफ स्टंप बाहेर पंच केला आहे, डीप मध्ये फिल्डर झेलची संधी, एकाच हाताने कॅच पकडली आहे आणि ते फलंदाज होतोय तो बाद. सोमनाथच्या विकेट नंतर साईनाथ बाद, शिवदास इन होतोय स्ट्राइकिंग एंडला. चौथ्या क्रमांकावरती शिवदास गायकर. चेंडू शिल्लक 13-13 मध्ये गरज आहे ती. 30 धावसंख्येशी अनिकेतने विकेट मिळवली आहे, विकेट टेकर आहे. खूप चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला गणेश कृपा दिवासाठी तो करतोय. फिरकीपटू आहे आणि यावेळेला स्विच हिटचा लाजवाब फटका, बॅकवर्ड पॉइंट सी मारी सपार. गायकरचा षटकार या हेदुटणे आणि मोठी देस आहे. आपण का लिहिलंय टॉस साठी या शेवटचा ऑफिशियल कॉल. आता पॅनल्टी आपल्याला लावावी लागेल कारण दुसरी इनिंग सुरू आहे, जवळजवळ 3 ओव्हर्स कम्प्लीट झालेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल. 59 धावा झालेल्या आहेत आणि या मॅच मध्ये 12-24 गरज. या स्ट्रिंग फ्लेक्स मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गाण्यानंतर येऊयात अंतरली चषक 2024 मध्ये. सुरुवात सोमनाथ गायकर गुरुदास गायकरशी. गुरुदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथच्या विकेट नंतर साईची विकेट पडली, शिवदास मैदानाच्या आतमध्ये आला. रोशन बघत आलेले आहेत विकेट अटेकसाठी 3000 सूर्यजीदादा पाटील यांच्याकडून. कवसला चेंडू चालला, अडकला डीप मधून फिल्डर फार वेगाने दीपक बघत. सिंगल एकच धाव मिळते, सिंगलच्या सायन स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 60 गरज आहे 23 धावसंख्येची. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 11 चेंडू 23 ची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारा मैत्री 11 जगदंब वाकन बीला.
ऑफसमचा बाहेर होता, मेरिट वरती लॉफ्ट करण्यात आला एक स्ट्राइक वर रिटर्न मध्ये चेंडू, सेकंडचा कॉल फार वेगाने गुरुदास चालले तो स्ट्राइकिंग एंडला, धावा मिळतात दोन, दोनच्या साह्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढे जात असताना 62 पाहिजेत 21, बॉल शिल्लक आहेत अजूनही 10, 10 चेंडू 21 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. स्लॉट मध्ये होता, लॉफ केला लॉन्ग ऑनला हवाई यात्रेसाठी षटकार. तीन चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत, दोन षटकार, 14 वरती नॉट आउट, 15 गरज आहे मॅच मध्ये. कमी गतीने टाकलाय खूप चांगला चेंडू, पॉपिंग क्रीज मध्ये पडला आणि मागे आलाय विकेट किपर आदेश भगत यांच्या हातामध्ये. सुरुवातीला पहिल्या विकेटची पार्टनरशिप इम्पॅक्ट पाडून गेलेली आहे कारण विकेट लवकर पडली नाही पहिली. खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये. सोमनाथच्या विकेट नंतर शून्यावरती साईनाथी बाद झाला पण शिवदासच्या अप्रोचने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इम्पॅक्ट सध्या तरी खूप चांगला आणि मोमेंटम सध्या तुम्हाला पाहायला मिळते. ते मैत्री 11 जगदंब वाकन बच्या बाजूने दावा आहे 68 68 दावा, 15 गरज आहे. स्ट्राइक ओव्हर मध्ये पुन्हा ड्राइव्ह करण्यात आला, लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये फार वेगाने चेंडूवरती, सेकंडचा कॉल स्ट्राइकिंग इटला थ्रो, रन आउटची संधी, ओ यावेळेला हिट मिस, चेंडू निसटलाय आणि मिळते ती फक्त एकच धाव. गुरुदास ज्या वेगाने नॉन स्ट्राइकिंग इटला धावला त्याच वेगाने पुन्हा स्ट्राइकिंग इटला धावलाय, एकच धाव मिळते सिंगलच्या साह्यानं स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल 69. या वेळेला जर रन आउटची विकेट आली असती तर दिवा संघ स्ट्रॉंगली कमबॅक करू शकत होता कारण दोन स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला हल्ला केलेला आहे सध्या तरी शिवदासने पण स्ट्राईक गुरुदासकडे, धावात 69 14 अजूनही गरज या मॅचमध्ये जगदंब वाकन बीला. आडव्या पाठी माळ्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट पडते, बाद होतास गुरुदास गायकर आणि आता चेंडू शिल्लक असतील या षटकातील. टोटल चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात ते 7 आणि 7 मध्ये गरज आहे 14 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये दीपक भगत 25 धावा त्या षटकामध्ये आल्या, अनिकेत तिसरं षटक 12 धावा, रोशन भगत चौथं षटक 10 धावा. टॉस करूयात, दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. मी विनंती करेन मंचावरती उपस्थित जयेंद्रजी कायनसाहेबांना, उद्योगपती हिदुटणे यांच्या सोबत आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल, अनिश शिलवनचे अनुमान, मोठी देसाई विरुद्ध रियान शिलवन, गावदेवी क्रिकेट संघ हिदुटणे. द्वितीय फेरीमधील पहिला सामना तुमच्या समोर येतोय. उद्योगपती हेदुडणेचे जयेंद्रजी काळेसाहेब यांच्या शुभेच्छा करण्यात येतोय. नाणेफेकीचा कौल, कॉइन स्पिन करण्यात आला आणि हा टॉस लागलाय तो अनिश सिलेवन जनमान मोठी देसाईच्या बाजूने. 4 षटकांचा सामना आहे, अजय डिसिजन पेंडिंग आहे पण दोन्ही संघांना विनंती आपण लगेच असते यार. बॅटिंग करणारी टीम तुम्हाला जायचं पॅवेलियनच्या दिशेने आणि फिल्डिंग करणारी टीम तुम्ही क्रीडांगणाच्या अगदी बाजूला उभे राहा. शेवटचा षटक आहे 6, चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आणि 6 मध्ये बनवायचा 14 दिवा विरुद्ध वाकन बी. शफल झालाय, फॉलो केलाय अनिकेतने, खूप चांगला चेंडू डॉट बॉल,
अनिकेतकडे गती तितकीशी नाही पण अचूक टप्प्यावरती विविधतेने भरलेली गोलंदाजी अनिकेत. अनिकेतने मकर संक्रांत चषकामध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली. तुम्हाला आठवतंय 12 चेंडू 13 मॅच मध्ये फक्त 3 धावा अकरा से केल्या होत्या. या मॅच मध्ये 6 मध्ये 14 पहिला डॉट अनिकेतचा. समोर शिवदास गायकर लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला फिल्डर फार वेगाने ओ व्हॉट अ कॅच. दीपराज काय सुंदर झेल टिपलाय असं वाटलं त्याला चेस करून बॉल जाईल लॉंग ऑफ सी मारेसेचा बाहेर पण त्या मध्ये आला जा वेगाने आला त्याच वेगाने कॅच टिपले महत्वपूर्ण झटका 69 वरती दिलाय जगदंब वाखन बिल आणि या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 14 गरज. कॅच पकडली कॅच होती की मॅच वेळ जरूर आपल्याला सांगणार आहे पण ज्या शिवदासचा बॅट मधून सुरुवातीला 3 बॉल मध्ये 14 आल्या होत्या त्याची विकेट पडतीये. नवीन फलंदाज बिपिन पाटील बॉल शिल्लक 4 मध्ये 14 अनिकेत पहिल्या 2 चेंडू मध्ये तरी एकही धाव दिली नाही. ओ यावेळेला डॉट बॉल मागे येतोय टॉप स्पिन लेग स्पिन करत असताना पडला बरोबर हलका बाहेर निघतोय चेंडू. आदेश बघत जरूर चर्चा करतात अनिकेत सोबत 3 मध्ये 1 आली नाही 3 मध्ये 14 बनवायचे आहेत बिपिन पाटीलला. मैत्री 11 जगदंब वाकन बीच्या विजयासाठी या डाबामध्ये आतापर्यंत 4 विकेट पहिल्या डाबामध्ये विकेट पडलेले होते 4. वेगवान चेंडू लॉफ केलाय पुन्हा विकेटची संधी लॉंग ऑफला दीपराज कॅच आउट आणि जवळजवळ हा सामना आता गणेश कृपा दिवाच्या बाजूने 2 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज. उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मत्ता काम करता जो चंडाल का काल. उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल. पाहायला मिळत आहेत 69 14 गरज पहिल्या 4 बॉल मध्ये 2 डॉट बॉल 2 विकेट. हो यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न 5वा बॉल येऊ शकते की ते एक धाव 9 सेकंडला थ्रो संध्याचं रनआउटची आणि फलंदाज बाद पाहुयात मेडन ओव्हर बाय.